साई बोलते हैं, साई बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, एखाद्याला मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, पर जर ती मदत पैसे देऊन करत असाल तर पूर्णपणे चौकशी करा आणि तपासल्यानंतरच मदतीचा हात पुढे करा। आजच्या कलियुगात पैशासाठी लोकांना फसवणूक करणारे बरेच लोक आहेत। मदतीच्या नावाखाली ते पैसे उडकतात। जेव्हा तुम्ही एखाद्याला निस्वार्थपणे मदत करता तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो। माझे अनेक मुलं आहे, त्यांना मदतीची गरज आहे आणि मी त्यांना मदत करण्यासाठी तुमच्यासारख्या मुलांपर्यंत पोहोचवतो आणि जे काही घडते ते माझ्या इच्छेनुसारच घडते हे नेहमी लक्षात ठेवा। त्यामुळे तुमच्याकडे कोणी मदत मागायला आले तर त्यांना मदत करा, पण जर पैशाची मदत करत असाल तर ते तपासल्यानंतरच करा। सकारात्मक बदल आणण्यासाठी कोणीतरी तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल ज्याच्यामुळे तुमचे आयुष्य चांगले बदलतील व खूप आनंद तुमच्या जीवनात येईल। लहानपणापासून तुम्ही अनेक दुःख सहन केले आहे आणि आता तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे। तुम्ही तुमच्या त्रासातून खूप काही शिकलात आणि आता तुम्ही एक स्वावलंबी व्यक्ती बनला आहो। या मार्गावर चालत रहा आणि मन शुद्ध ठेवा। माझे तुमच्यावर खूप आशीर्वाद आहे। सदा आनंदित रहा आणि हसत रहा। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे।